निरोगी आरोग्यासाठी घरगुती रामबाण उपाय. एक, वजन वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. दोन, तसेच वजन वाढवण्यासाठी दिवसातून 3 वेळेऐवजी 5 ते 6 वेळा खावे. 3, उन्हाळ्याच्या दिवसात लघवीच्या वेळी जळजळ होत असेल तर गुळ खाऊन पाणी प्यावे, आराम मिळतो. 4, रात्रीच्या वेळी जास्त पाणी पिऊ नये, यामुळे वारंवार लघवीला जावे लागते, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. 5, नेहमी निरोगी राहण्यासाठी रोज दुपारच्या जेवणानंतर ताक अवश्य प्यावे. 6, केळी कधीही उपाशी पोटी खाऊ नये, खायचे असेल तर नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या वेळेस खावे, तसेच रात्री देखील केळी खाणे टाळावे. 7, जेवल्यानंतर वज्रासन केल्यास अन्नपचन व्यवस्थित होते. 8, अति प्रमाणात ताणतणाव घेतल्यामुळे हृदय आणि मन कमकुवत होते, त्यामुळे ताणतणावावर नेहमीच नियंत्रण ठेवले पाहिजे. 9, सकाळी ब्रश न करता पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात, तसेच पोट साफ होण्यास देखील मदत होते. 10, ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी खूप चांगले असतात, म्हणून सकाळी काहीही न खाता उपाशी पोटी ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला जास्त फायदा मिळतो. 11, सर्दी किंवा घसा खवखवणे यांसारख्या समस्या असतील तर रोज गरम सूप प्यावे. 12, रात्रीच्या वेळेस ग्रीन टीचे सेवन टाळावे, यामुळे भूक मंदावते आणि निद्रानाश होऊ शकतो. 13, आमसूर चवीने आंबट असते, परंतु त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, म्हणून आपल्या आहारामध्ये आमसूरचे सेवन देखील जरूर केले पाहिजे. 14, हिवाळ्यात नियमितपणे सूपचे सेवन केल्याने प्रतिकार शक्ती चांगली राहते व शरीरातील उष्णता देखील टिकून राहते. 15, गूळ हाडांसाठी अत्यंत फायदेशीर असतो, कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, म्हणून साखरेऐवजी गुळाचे सेवन केले पाहिजे. 16, अननस किंवा कोणत्याही फळाचा ज्यूस आठवड्यातून 1 वेळेस तरी घेतला पाहिजे, यामुळे शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते, इतर दिवस तुम्ही फळं खाऊ शकता. 17, तूप ब्रेन आणि डोळ्यांसाठी उत्तम टॉनिक आहे, म्हणून त्याचा खाण्यामध्ये आवर्जून वापर करा. 18, वातपित्ताचा जुनाट आजार देखील तुपाच्या नियमित सेवनाने बरा होतो. 19, मधचे नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 20, आल्याचा रस, तुळशीचा रस आणि मध एकत्र करून चाटण तयार करा आणि दिवसातून 3 वेळा त्याचे सेवन करावे, यामुळे खोकला बरा होतो. 21, शरीरात अधिक प्रमाणात उष्णता वाढली असेल तर रोज रात्री 1 ते 2 अंजीर पाण्यात किंवा दुधात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी खावे. हा उपाय नियमित केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. 22, ज्यांना नियमित ॲलर्जीची सर्दी असेल किंवा खोकला येत असेल, त्यांनी रोज दुधामध्ये थोडीशी हळद आणि अद्रक किसून उकळून त्या दुधाचे सेवन केले पाहिजे, यामुळे फायदा होतो. 23, लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आहारामध्ये गव्हाच्या चपातीऐवजी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. 24, मासिक पाळी अनियमित असल्यास रोज सकाळी 1/2 चमचा दालचिनी पावडर पाण्यात मिक्स करून उकळून पिल्याने मासिक पाळी वेळेवर येते. 25, मुलांची उंची वाढत नसेल तर त्यांना नारळाचे दूध प्यायला द्यावे, तसेच ताडासन हा व्यायाम प्रकार दररोज करावा, यामुळे 18 वर्षाखालील मुलांची उंची चांगली वाढते. 26, दात जास्त पिवळे झाले असतील तर थोडासा बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून त्या मिश्रणाने बोटाने दात घासा, यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होतो. 27, मासिक पाळी जर 2-3 महिने येतच नसेल तर दररोज सकाळी संध्याकाळी जुना गुळ आणि ओवा यांचा काढा करून घ्यावा, यामुळे मासिक पाळी येऊ लागते. 28, डार्क चॉकलेट मेमरी वाढवण्यासाठी फायदेशीर असते, म्हणून मुलांना डार्क चॉकलेट खायला द्यावी. 29, 40 नंतर आहारामध्ये दूध, तूप, ताक, पनीर यांचा समावेश जास्तीत जास्त करावा, यामुळे हाडांच्या समस्या येत नाहीत. 30, पोटावर जास्त चरबी साचली असेल तर रोज सकाळी त्रिकोणासन हा व्यायाम प्रकार करावा, यामुळे पोटावरची चरबी कमी होते. 31, अन्न व्यवस्थित बारीक आणि नीट चावून खावे, यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि शरीरात अतिरिक्त प्रमाणात चरबी साचत नाही. 32, मासिक पाळीमध्ये थंड पदार्थ आणि थंड पाणी पिऊ नये, यामुळे रक्तस्त्राव कमी होतो आणि पोटदुखी असेल तर अजून पोटदुखी वाढू शकते. 33, आवड्यात फंगल इन्फेक्शन तसेच बॅक्टेरियल इन्फेक्शन
कमी करायची ताकद असते, म्हणून रोज आवळ्याचा पावक प्रसाचे सेवन करा आणि आवळा पावडर तेलात मिक्स करून फंगल इन्फेक्शनवर लावा, यामुळे फंगल इन्फेक्शनवर आराम मिळतो. 34. कडुलिंबाचा रस किंवा कडुलिंबाचे तेल लावल्यानेही फंगल इन्फेक्शन कमी होते. 35. पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे सलग अर्धा तास किंवा 10 मिनिटे एकटक पाहिल्याने डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते. 36. सकाळी 5:30 उठून योगा प्राणायाम व्यायाम केल्याने स्मरणशक्ती वाढते. 36. द्राक्षांच्या वाळलेल्या वेली आणून त्याची राख दररोज मधातून घेतल्यास स्टोन लवकर विरघळतात. 38. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड हा आजार होऊ शकतो, म्हणून आयोडीनचे प्रमाण आहारामध्ये व्यवस्थित ठेवावे. 39. हृदय मजबूत ठेवण्यासाठी रोज सकाळी लसणाची 1 पाकडी खावी. हृदयरोग्याने 2 पाकड्या खाव्यात, त्यामुळे ब्लॉकेजेस कमी होतात. 40. नागवेलीचे म्हणजे विड्याचे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ हाताने चुरगडावे व त्याचा रसाचा 1-1 थेंब दोन्ही नाकामध्ये सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत. 41. केसर दुधात भिजवून काही वेळ ठेवा आणि चेहऱ्यावर लावून मसाज करा. थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवा, यामुळे चेहऱ्याचा काळपटपणा कमी होईल. 42. आहारात साबुदाण्याचे सेवन करावे, यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. परंतु साबुदाणे जास्त प्रमाणात खाऊ नये, अति प्रमाणात खाल्ल्याने वात वाढू शकतो. 43. जास्त प्रमाणात चहा पिल्याने आपल्याला अनेक आजार होण्याची भीती असते. कोणताही चहा असो, ग्रीन टी किंवा ब्लॅक टी, सर्व कॅफिनेटेड असतात, ज्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर होतो. 44. रोज सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेमध्ये थोडे चालले तर डिप्रेशन कमी होते आणि शरीरही निरोगी राहते. 45. खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नका, यामुळे चेहऱ्याची त्वचा लवकर ओल्ड दिसू लागते. 46. दिवसभर काम केल्याने जेवढी एनर्जी वाया जात नाही, तेवढी एनर्जी 1 मिनिटाच्या क्रोध केल्याने जाते, त्यामुळे राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. 47. सॅलड कधीही जेवणामध्ये खावे, परंतु जेवणाआधी. जेवणानंतर खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो व अपचन होऊ शकते. 48. वजन वाढत नसेल तर सर्वात आधी चहाचे सेवन बंद करावे, कारण त्यामुळे भूक मंदावते आणि वजनावर देखील परिणाम होतो. 49. सकाळी सूर्यप्रकाशात बसल्याने विटॅमिन डी ची कधीही कमतरता राहत नाही. 50. डोळ्यांखालील काळी वर्तुळे येणे हे अपुरी झोप आणि पौष्टिक अन्न पदार्थ न खाणे यामुळे होते, त्यामुळे पूर्ण झोप घ्यावी आणि जेही खाल ते पौष्टिक असावे. वरील निरोगी आरोग्याच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.